नमस्कार, जामकेट टाइमच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। पाहूयात एक धक्कादायक बातमी। नरभक्षक बिबट्याने करमाळ तालुक्यात धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे। नरभक्षक बिबट्याच्या धुमाकुळाने संपूर्ण करमाळ तालुका हादरून गेला आहे। आष्टी तालुक्यात 3 बळी घेतल्यानंतर गुरुवारपासून जामकेट शेजारील करमाळ तालुक्यामध्ये सक्रिय झालेल्या नरभक्षक बिबट्याने गुरुवारी लिंबेवाडी व शनिवारी अंजनडोह परिसरामध्ये 2 बळी घेतले आहेत। या दोन घटनांमुळे आधीच हादरून गेलेला करमाळ तालुका आता सोमवारी पुन्हा एकदा एका धक्कादायक घटनेने हादरून गेला आहे। नरभक्षक बिबट्याला ठार करण्यास सरकारने परवानगी दिली आहे, तसे आदेश वन विभागाने काढले आहेत। हा आदेश येऊन काही तास उलटत नाही तोच नरभक्षक बिबट्याने करमाळ तालुक्यातील चिकलठाण परिसरात हल्ला केल्याची तिसरी घटना सोमवारी दुपारी 12:30 उघडकीस आली आहे। एका ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बिबट्याने आज दुपारी 12:00 हल्ला केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे ऊसपट्ट्यातील ऊसतोड मजुरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। करमाळ तालुक्यातील चिकलठाण येथील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या केडगाव शेतपळ हद्दीवरील शेतामध्ये ही घटना घडली आहे। सध्या बारकुंड यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी सुरू आहे। या भागामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत। बारकुंड यांच्या शेतात ऊसतोडणी करत असलेल्या ऊसतोड कामगारांचे मुले ऊसाच्या फळात खेळत होती। फुलाबाई हरिश्चंद्र कोठले वय वर्ष 8 असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे। या मुलीचे आई वडील व नातेवाईक चिकलठाण येथील शेतात ऊसतोडणी करत होते। शेजारीच फुलाबाई कोठले ही मुलगी खेळत होती। त्याचवेळी नरभक्षक बिबट्याने केळीच्या पिकातून येऊन या मुलीवर हल्ला केला। तिला उपचारासाठी कुटीर रुग्णालयात पोहोचवण्यापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अमोल डुकरे यांनी सांगितले। चिकलठाण येथील शेतकरी राजेंद्र बारकुंड यांच्या शेतामध्ये सध्या बारामती ॲग्रो कारखान्याची ऊसतोड चालू आहे। या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातील ऊसतोड कामगार बारकुंड यांच्या शेतामध्ये ऊसतोडणीसाठी आलेले आहेत। सोमवारी ऊसतोडणी सुरू असतानाच शेटफळ शिवारातील केळीच्या पिकामधून अचानक नरभक्षक बिबट्याने बारकुंड यांच्या शेतामध्ये खेळत असलेल्या चिमुकलीवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये ती मुलगी गंभीररीत्या जखमी झाली। यावेळी इतर ऊसतोडणी मजुरांनी त्या बिबट्यावर प्रतिहल्ला करून त्याच्या तावडीतून त्या चिमुकलीला सोडवले। दुर्दैवाने या हल्ल्यामध्ये गंभीररीत्या जखमी झाल्याने त्या चिमुकलीचे निधन झाले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभाग व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने भेट दिली असून त्या विभागात आता सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे। गेल्या 5 दिवसांमध्ये नरभक्षक बिबट्याने करमाळ तालुक्यामध्ये हा तिसरा बळी घेतला आहे। यामुळे करमाळ तालुका व परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मागील महिनाभरापासून नरभक्षक बिबट्याने पाथर्डी, आष्टी व आता करमाळ तालुक्यात धुमाकूळ घालत आतापर्यंत 10-11 बळी घेतले आहे। कोणतीही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मी, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते। जामकेट टाइम्सला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा।